नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला घरात किंवा रस्त्यात साप दिसणं शुभ असते की अशुभ असते हे सांगणार आहे. सापाचं नाव ऐकताच लोक घाबरतात, अनेकदा घरातून साप बाहेर पडतात. काही लोक घरात साप दिसण्याची घटना सामान्य मानतात, परंतु शगुन शास्त्रामध्ये याचं महत्व स्पष्ट केलं आहे. घरात साप दिसणं शुभ किंवा अशुभ याचे चिन्ह असू शकतात. शगुन शास्त्रानुसार साप केव्हा दिसणं शुभ असते आणि केव्हा अशुभ असते हे साप कुठे दिसला आणि त्याचा रंग कोणता यावर अवलंबून असते. साप दिसणं हे कधी शुभ असते हे चला जाणून घेऊया. शास्त्रानुसार सापांना पूजनीय मानलं गेलं. महादेव नागांना अलंकाराप्रमाणे आपल्या गळ्यात धारण करतात. सापांशी संबंधित अनेक कथा आणि शगुन अपशगुन आपल्या समाजात प्रचलित आहेत. गावाकडील घरात अनेकदा साप आढळून येतात. घरात साप आढळणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं. याचा अर्थ आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत असं म्हणतात. तर या उलट रस्त्यात साप दिसणं अपशगुन मानलं जातं. शास्त्रानुसार शगुन आणि अपशगुन याविषयी अनेक धारणा प्रचलित आहेत. काळ्या रंगाचा साप दिसणं शगुन शास्त्रात साप दिसण्याचे शुभ अशुभ चिन्हे सांगितलेले आहेत. घरामध्ये काळा साप दिसल्यास ते शुभ चिन्ह मानलं जातं असं म्हणतात. याचा अर्थ तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद लाभणार आहे. तुम्हाला लवकरच यश मिळू शकतं आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतात. काळा साप दिसणं हे जोडप्यांमधील प्रेम आणि स्नेह वाढवण्याचं लक्षण मानलं जातं. यासोबतच बाळ प्राप्ती होण्याच्या दिशेने देखील सूचक मानतात. तसेच काळ्या नागाचे पिल्लू घरी निघणं देखील शुभ मानलं जातं, म्हणजे तुमचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होणार आहे असा त्यामागचा अर्थ निघतो. पांढऱ्या रंगाचा साप, जर घरात पांढरा साप आला तर तुमचं भाग्य उजळणार आहे, कारण पांढरा साप फारच कमी दिसतो. हे लक्षण तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडणार असल्याचं सूचक मानलं जातं. त्यामुळे सुख समृद्धीत वाढ होण्याची शक्यता असते. पिवळ्या रंगाचा साप, जर घरामध्ये पिवळ्या रंगाचा साप दिसला तर ते तुमच्या आयुष्यात प्रगतीचे लक्षण मानलं गेलं. त्यामुळे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. हिरव्या रंगाचा साप, हिरव्या रंगाचा साप दिसणं देखील शुभ मानलं गेलं. या सापाचं दिसणं म्हणजे तुमचं सर्व त्रास लवकरच संपणार आहे याचे ते संकेत असतात. घरात साप दिसणं धनलाभाचे योग निर्माण करतात. त्यामुळे घरात आलेल्या सापाला त्रास देऊ नये, सापाला मारू नये. आपल्याला शक्य असेल तर सर्पमित्राची मदत घेऊन सापाला सुरक्षितपणे बाहेर काढावं आणि जंगलात सोडून द्यावं, किंवा घरातून बाहेर जाण्यासाठी त्याला वाट मोकळी करून द्यावी. तो आपोआप निघून जाईल असं सांगितलं जातं. रस्त्यातून जाताना साप झाडावर चढताना दिसला किंवा झाडावर बसलेला दिसला तर हा शुभ संकेत मानला गेला. याचा अर्थ लवकरच प्रगती बढतीचे मार्ग आपल्यासाठी प्रशस्त होणार आहेत. मात्र या उलट झाडावरून साप खाली उतरताना दिसणं शुभ मानलं जात नाही. याचा अर्थ आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं असं सांगितलं जातं. शिवाय तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला रस्त्यात साप दिसला तर तुमच्यासाठी ते अशुभ संकेत आहेत असं म्हणतात. म्हणजेच तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुमच्या पुढे अडचणी येण्याची शक्यता असते. अशा वेळी काही काळ थांबून इष्टदेवाचं स्मरण करून पुढे जावं. शक्य असल्यास त्या दिवशी कार्य टाळावं असं सांगितलं जातं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला घरात किंवा रस्त्यात साप दिसणं शुभ असते की अशुभ असते हे सांगितलेलं आहे. धन्यवाद.